अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया आज पार पडली। या छाननी प्रक्रियेमध्ये प्रभाग क्रमांक 4B आणि 5B ओबीसी महिला राखीव जागेसाठी भरण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन उमेदवारांचे अर्ज जात वैधता प्रमाणपत्राअभावी बाद ठरले आहेत। सत्तेचा गैरवापर करून प्रशासकीय यंत्रणा हायजॅक करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या दोन उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळू दिले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। जामनेर नगर परिषद निवडणुकी संदर्भात 19 तारीख ही शेवटची फॉर्म भरण्याची मुदत होती। फॉर्म भरत असताना जी राखीव जागा होत्या त्या ठिकाणी व्हॅलिडिटीसाठी टोकन स्वीकारण्यात यावं असं शासनाचे निर्देश आले होते। त्यानुसार सर्व उमेदवारांनी फॉर्म भरण्यात आले। 20 तारखेला म्हणजे आज छाननी होती। आज छाननीमध्ये सर्वांना अपेक्षा होती की शासनाकडे जी आर येईल। ग्रामपंचायतच्या आता मागे निवडणुका झाल्या, ह्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला टोकनवरती त्यांना उभं राहण्याचा अधिकार मिळाला। 6 महिने त्यांना मदत देण्यात आली होती। तोच कॅटेगरी या नगर परिषदेत वापरला जाईल अशी सर्व उमेदवारांची अपेक्षा होती। सर्वांनी प्रयत्न केले, आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा जी आर आणण्यासंदर्भात, परंतु आज संध्याकाळपर्यंत जो जी आर काही आला नाही। जो जी आर उपलब्ध झाला तो जी आर 20/3/2018 ते 30/6/2018 या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले अशा उमेदवारांसाठी 6 महिन्याची मुदतवाढ शासनाने दिली। ही मुदतवाढ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी फक्त देण्यात आली, परंतु ग्रामीण भागातील ज्या नगरपरिषदेच्या निवडणुका आहेत यांच्यावरती शासनाने आणि निवडणूक आयोगाने फार मोठ्या प्रकारे हा अन्याय केलेला आहे। त्या अन्यायामुळे जे आमचे इच्छुक उमेदवार होते 4B मधले आणि 5B मधले या इच्छुक उमेदवाराला उमेदवारी करता आली नाही। त्या संदर्भात सर्वांशी आमची चर्चा होऊन या शासनाच्या विरोधात आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागतो आहोत। राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आघाडीच्या याचं पालन करून जे 6 वार्ड आम्हाला सोडण्यात आले होते त्यामध्ये 12 उमेदवारांचे फॉर्म आम्ही सबमिशन केलेले होते। त्यापैकी 12 चे 12 उमेदवारी अर्ज आमचे व्हॅलिड झालेले आहे। परंतु सर्वात महत्त्वाची बाब की नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या वतीने आणि आघाडीच्या धर्मामध्ये हे झालेलं होतं की नगराध्यक्षपद हे NCPला दिलेलं होतं, हे त्या पत्रकार परिषदेला जाहीरच केलं होतं। काँग्रेसच्या वतीने एक फॉर्म पल्लवी शरद पाटील हा दाखल झालेला होता आणि आज सकाळी 11 वाजता जेव्हा छाननी सुरू झाली आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आज पल्लवी पाटील तिथे हजर होते आणि तो फॉर्म हा वैध असल्याचं त्यांनी निर्णय केला। त्यानंतर मी 2 मिनिटात तिथे गेलो आणि त्यांना विचारलं अधिकाऱ्यांना, पुढे साहेब नगराध्यक्षपदाचं छाननीचं काय, त्यामुळे तुमचा पल्लवी शरद पाटील काँग्रेसचा जो अर्ज आहे तो वैध झाला आणि आता 5:30 वाजता तो अवैध कसा होऊ शकतो। जो वैध अर्ज असतो एकदा निवडणुकीला गेला त्यांना अवैधचा नंतर अधिकार नाहीच। माझं व्हॅलिडिटी जोडलेलं आहे, माझ्या मुलाचं व्हॅलिडिटी जोडलं आहे, शासनाचा जी आर आहे, की असं असलं रक्ताच्या नात्यात काही तपासायची गरज नाही, व्हॅलिडच आहे माझं व्हॅलिडिटी, मुलाचं व्हॅलिडिटी आहे, काही कारण नाही। आणि आज सकाळपासून समितीच पडून गेली, समितीच पडून गेली आणि माझं टोकन हे अगोदरचं टोकन आहे साहेब, माझं टोकन अगोदर आहे, त्याच्यानंतर इतरांचे काही जे आमचे जे विरोधक आहेत त्यांच्या नंतरचे त्यांचे दिले जातात। कारण काय स्वतःच नाही त्याच्यानंतरच्या टोकनला सुद्धा दिले गेले,
आज सरासर ही भाजपा सत्ताधारी पक्ष ही विरोधी पक्षाला दाबून मारण्याचं काम करतोय सत्तेच्या जोरावर, हे अतिशय चुकीचं आहे. प्रभात क्रमांक पाच की जो उमेदवार थे हमारे बाबा शकील अभी गफूर, उनके रक्त के नाते के सगे भाव की वैलिडिटी है. सिर्फ एक कागज के ऊपर तांबुड़ी और बागवान मेजर क्यूरी के अंदर वो वैलिडिटी नहीं देते हैं और समिति हमारे सामने लेटर नहीं देती और कहती कि अनवैलिड है. और उसी तारीख के अंदर मंसूरी भाजपा का जो इच्छुक उम्मीदवार है उनकी वैलिडिटी निकलती. ये कहीं ना कहीं प्रशासन राजकीय दबाव में काम करता है और विरोधों को ख़त्म करने का एक प्रयास किया जा रहा है. जलगांव जिले के अंदर बहुत बड़े पैमाने पर दहशत का माहौल बनाया जा रहा है और ऐसी सरकार और ऐसे मंत्री का हम जाहिर निषेध करते जो लोकाभिमुख और लोकशाही को नहीं मानते, ऐसे लोगों का हम जाहिर निषेध करते. एलईडीटीचा फॉर्म अगोदर सबमिट केला, त्यांच्याबरोबर त्यांच्या वडिलांचं भावाचं जे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते सबमिट केलं, असं असताना सुद्धा यांना वेळेच्या आत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलं गेलं नाही. ज्यांचे फॉर्म मागून सबमिट झाले, ज्यांना टोकन नंतरचं आहे, त्यांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लगेच त्वरित दिले गेले. कोणाच्या आदेशावरून? पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.